औरंगाबाद जिल्ह्यातील प्रसिद्ध मराठी साहित्यकार, गीतकार, संगीतकार, कथा पटक लेखक तथा भारतीय संघटनेचे तालुका अध्यक्ष योगेश मोरे यांनी सुप्रसिद्ध दिग्दर्शक, सिने अभिनेते, नाट्य लेखक, गीतकार संजय उत्तमराव पाटील यांची त्याच्या निवासस्थानी अहमदनगर येथे प्रत्यक्ष भेट घेतली. त्यांनी स्वतः सगळे सोयरे, अकलेचे कांदे, सख्खा सावत्र, काल भैरव, ट्रॅफिक जॅम, VIP गाढव हे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. हे चित्रपट चांगले यशस्वी झाले. तसे दूरदर्शन वाहिनीवरील दक्षता, पोतराज, आनंद महिमा, लढा आदी TV मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे. या मालिकाही चांगल्या यशस्वी झाल्या. त्यांच्या काही चित्रपटात भाऊकदम, भारत, गणेशपुरे, विजय पाटकर, डॉक्टर गिरीश ओक, विलास उजवणे, आनंद अभ्यंकर, सिद्धार्थ जाधव आदी कलाकारांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. प्रसिद्ध मराठी साहित्यिक योगेश मोरे यांनी लिहिलेल्या भरकटलेल्या पक्षाचा किलबिलटा पासून कादंबरीला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. द श्रील चर्प ऑफ लॉस्ट बर्ड ही कादंबरी वाचकांच्या सोयीसाठी इंग्रजी भाषेत अमेझॉनवर देखील उपलब्ध करण्यात आली असून या दोन्ही कादंबरीवर आधारित लवकरच एक धमाल विनोदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याचं दिग्दर्शन देखील संजय पाटील करणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात ग्रामीण भागातील नवोदित कलाकारांना संधी देण्यात येणार आहे. सगळे सोयरे, अकलेचे कांदे, सख्खा सावत्र, काल भैरव, ट्रॅफिक जाम आणि आता एवढ्यातच एक 2-3 महिन्यापूर्वी रिलीज झाला VIP गाढव. या VIP गाढव चित्रपटामध्ये भाऊकदम, भारत, गणेशपुरी, विजय पाटकर अशा दिग्गज कलाकारांनी काम केलं. नंतर माझा सख्खा सावत्र चित्रपट होता, त्याच्यात मकरंद अनासपुरे, क्रांती रेडकर, प्रिया बिर्डे अशा दिग्गज कलाकारांनी काम केलं. आणि अजून भरपूर माझे प्रोजेक्ट आहेत इथं की ज्याच्यात दिग्गज कलाकार काम करतायत. आणि अशा दिग्गज कलाकारांबरोबर मी काम करत असताना की आमची एक टेटस, एक लेवल, एक स्क्रिप्ट बघण्याची पद्धत, स्क्रिप्टवर चर्चा करण्याची पद्धत एक ठरलेली असते. आणि जसं हा योगेश मोरे सरांचं हा हे कादंबरी माझ्याकडे आलं, हे पुस्तक माझ्याकडे आलं आणि मी वाचलं, मला प्रचंड आवडलं हे पुस्तक. या पुस्तकात एक खूप खूप चांगली गोष्ट अशी आहे की एक लहान विद्यार्थी, म्हणजे एक दडलेलं ज्याला बोलता येत नाही, जसं एखादा पक्षी असतो पण उडतो पण त्याला बोलता येत नाही, तसंच तो मुलगा उडतो, उडण्याचा प्रयत्न चाललाय, पण त्याला हा समाज रूपी किंवा एक शिक्षण रूपी ही जी एक व्यवस्था आहे ती व्यवस्था कसं त्याला दडपून नेते, खुलायचंय, त्याला मोठं व्हायचंय, त्याला काहीतरी मनातलं सांगायचंय. आणि या व्यवस्थेला काय वाटतं की यार हा आपल्यापेक्षा काहीतरी वेगळा आहे, म्हणजे हा आपल्यापेक्षा उद्या मोठा होईल का काय, असून का काय, हा आपल्याला बदनाम करेल का काय, किंवा हा मी विचारलेल्या प्रश्नाचं वेगळ्या पद्धतीने उत्तर देतो किंवा हाच मला प्रश्न विचारतो, अशा पद्धतीचं जे याच्यातलं लिखाण लिहिलेलं आहे एका लहानच्या मुलाविषयी, एका ध्येयवादी विद्यार्थ्याविषयी. आणि तो विद्यार्थी जर मोठा होतो तर त्याला मोठा होऊ द्यायचं नाही, त्याला कुठेतरी दडपून टाकायचं, त्याला वेगळ्या वेगळं न्यायचं, त्याला काहीतरी असं घडवायचं, त्याच्या विरोधात उभं करायचं आणि त्याला मोडण्याचा प्रयत्न करायचं, असं एक सुंदर लिखाण या चित्रपटात आहे. मला खूप आवडलं आणि मी 100% हे जे पुस्तक आहे एका भरकटलेल्या पक्षाचा किलबिलाट या चित्रपटावर, मला सुद्धा हा चित्रपटावर चित्रपट करायला आवडेल. आणि 100% मला जर संधी मिळाली, एखादा चांगला चित्रपट निर्माता मिळाला, चांगलं पैसे लावणारा जर मला याला मिळालं, तर या कादंबरीवर मी अवश्य एक चित्रपट करेन. आणि माझी सगळ्यांना एकच विनंती आहे की हा एक स्वतः पत्रकार आहे आणि स्वतः धडपड करणारे एक लेखक आहेत, तर आपण आपल्याला जरी काही लागत असेल तर यांना संपर्क करा. यांच्याकडे खूप सुंदर सुंदर असं लिखाण आहे, त्यांच्या खूप छान छान स्क्रिप्ट तयार आहेत, ते बरेचसे 4-5 स्क्रिप्ट माझ्यासाठी घेऊन आलेत, सगळे मी वाचलेत, खूप अप्रतिम लिखाण आहे यांचं. आणि मी आय एम प्राऊड ऑफ यू हे पुस्तक वाचून, हे कादंबरी वाचून मला खरंच आवडलं. मित्रांनो, ही कादंबरी तुमच्याकडे असेल तर परत एक प्रामाणिकपणे माझ्यासाठी मी सांगितल्यामुळे परत एक प्रामाणिकपणे वाचा आणि ही कादंबरी कशी आहे, या कादंबरीचा चित्रपट किती सुंदर होईल हे एकदा तुम्ही पण त्यांना सांगा. प्रत्येक वधूच्या गळ्यातील सौभाग्याचा दागिना म्हणजेच मंगळसूत्र, जणू सौभाग्याचं प्रतीक, सुवासिनीचा स्वाभिमान, स्त्रीधन आणि सर्व दागिन्यांहून श्रेष्ठ असा अलंकार म्हणजेच मंगळसूत्र. म्हणूनच सौभाग्य ज्वेलर्स आयोजित करीत आहे आपल्या निपाणी शहरात 1 ग्रॅम गोल्ड फॉर्मिंग महामंगळसूत्र महोत्सव. 1 ग्रॅमचे मंगळसूत्र खरेदी करा आणि मिळवा
1199 रुपयांचे टेम्पल पिकॉक पेंडल मंगळसूत्र फ्री. अधिक माहितीसाठी संपर्क सौभाग्य ज्वेलर्स, अशोक नगर, पीटर इंग्लंड शोरूम जवळ, निपाणी. मोबाईल 70 30 38 38 आणि 93 59 41 41 55. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.